चला शिक्षणाच्या वारीत आपण सहभागी होऊया. चला ज्ञानार्जनाच्या महाकुंभात आपण सहभागी होऊया. दिनांक 3 ते 6 जानेवारी. नमस्कार. 2019 या कालावधीत 4 जानेवारी 2019 शिक्षणाची वारी. आम्ही शिक्षणाच्या वारीचे वारकरी हुतात्मा स्मारकासमोरील मैदान सेवाग्राम रोड वर्धा जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थाद्वारे या ठिकाणी शिक्षणाच्या वारीमध्ये जुगाड टेक्नॉलॉजी फॉर स्मार्ट लर्निंग ही प्रतिकृती हा स्टॉल या ठिकाणी ठेवलेला आहेत. अभिनव उपक्रम असणारे, अभिनव गुणवान असणारे, वैविध्यपूर्ण दृष्टिकोनाचा विचार करून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून टाकाऊ असणारं तंत्रज्ञान या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना स्मार्ट लर्निंगच्या प्रक्रियेत पुढे नेणारा हा सगळा वर्ग या ठिकाणी आहेत. मी आपल्या या स्टॉलमधून भेटू इच्छितो प्रमोद बोरकर सर. नमस्कार सर. आम्ही जुगाड टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून स्मार्ट एज्युकेशन, स्मार्ट लर्निंग मुलांना कसं देता येईल याचा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे. इथे वर्धा डी आय सी पी डीची पूर्ण टीम, विविध शाळांमधून शिक्षकांच्या माध्यमातून आम्ही इथे आलेलो आहोत. शाळेमध्ये अनयूज किंवा घरी अनयूजमध्ये पडलेलं जे साहित्य आहे त्या साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये कसं आणता येईल याचा प्रयत्न आम्ही इथे केलेला आहे. यामध्ये 4D टेक्नॉलॉजीचा वापर आम्ही इथे केलेला आहे. 4D टेक्नॉलॉजीमध्ये होलोग्रामच्या माध्यमातून आम्ही क्लासमध्ये स्मार्ट TVवर मध्ये चारही बाजूने पाहता येईल आणि मुलं अगदी त्यामध्ये समरस होईल अशा पद्धतीचं 4D टेक्नॉलॉजीचा यूज इथे केलेला आहे. त्याचबरोबर 3D माध्यमातून 2 रुपयामध्ये अगदी गॉगल तयार करून 3D अनुभव मुलांना देण्यात येतो आणि व्हर्च्युअल रियालिटी म्हणजे प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी VR बॉक्सचा वापर आम्ही केलेला आहे. टाकाऊ साहित्यातून ते साहित्य निर्माण केलेलं आहे. याच ठिकाणी आपल्या सहभागामध्ये या ठिकाणी विविध प्रयोग छोट्या मोठ्या टाकाऊ वस्तूंच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या ह्याच्यात करताना या सगळ्या शिक्षकांमध्ये या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या केसरीमलच्या या ठिकाणी पुंस मॅडम, या आपण काय आपल्याला काय वाटतं विद्यार्थी व शाळेच्या गुणवत्ता. आमचा स्टॉल सगळ्या शिक्षकांसाठी अतिशय उपयुक्त. सर, आमच्या स्टॉल मध्ये मूळ उद्देश हा विद्यार्थी केंद्रबिंदू ठरून सगळ्या गोष्टी केलेल्या आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही शिक्षकांना भेट देणाऱ्या प्रत्येक शिक्षकांना प्रात्यक्षिक करून दाखवलेलं आहे की एनिकास्टचा वापर कसा करायचा शाळेमध्ये. त्यानंतर जे अनयूज TV आहे ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्राप्त आहे. त्यानंतर तुमच्या शाळा व्यवस्थापन समिती सदस्याकडे आहे, जे पडलेले आहेत तुम्ही ती मागणी करून यूज करू शकता. हा एनिकास्ट जो आहे फक्त 650 रुपयाला मार्केटमध्ये आहे आणि तो तुम्हाला सहज उपलब्ध करून देऊ शकतो. त्यानंतर तुम्हाला जर इतरही अडचणी असेल याबाबत तर आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे. शिक्षक त्याला स्कॅन करून त्या ग्रुपमध्ये येऊन राहिले आणि त्यांच्या प्रश्नांचं निरसन आम्ही त्या ग्रुपद्वारे करण्याचा प्रयत्न करून राहिलो. त्यानंतर हा जो मोबाईल आहे हा मोबाईल प्रत्येक शिक्षकाकडे शाळा व्यवस्थापन समितीकडे उपलब्ध आहे. त्या मोबाईलचा बराच वापर ॲज अ स्कॅनर म्हणून, ॲज अ प्रिंटर म्हणून, ॲज अ CCTV कॅमेरा म्हणून यूज करत असतो आणि याची माहिती डेमोसहित आमच्या स्टॉलद्वारे देण्यात येत आहे. यापूर्वी शिक्षण वारीस हजारो शिक्षकांनी भेट दिलेली आहे. शिक्षकांचा उत्साह पाहता त्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे दिसून येते.